नम्र विनंती, हे चैनल सब्स्क्राइब करा, घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा। उत्कृष्ट सेवा सादर करताना भजन मंडळ होतं, बाल गुरुदेवच्या भजन मंडळ धानोरा येवती या मंडळात श्री संत भोजाजी महाराज देवस्थान यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे आणि त्यांना शाल श्रीफळ देऊन देवस्थान कमिटीकडून 1001 रुपयाचं पारितोषिक या मंडळास मिळालेलं आहे। तबला वादकास संपूर्ण पारितोषिक तबला वादकास आलेले आहे आणि याला शाल श्रीफळ देऊन सुद्धा सन्मानित करण्यात येणार आहे। 1001 रुपयाचं पारितोषिक श्री संत भोजाजी महाराज देवस्थान यांच्याकडून प्राप्त झालेला आहे। त्यानंतर श्री नरेंद्रजी पाटील उपसरपंच आजनसरा यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे। विजयरावजी राडे यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे। अशोकरावजी जवंजाळ राणा टाकळी 100 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे। मारुतरावजी नगराळे यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे। हनुमंतरावजी मानकर यांच्याकडून 100 रुपयाचं तबला वादकास पारितोषिक प्राप्त झालेलं आहे। हंसराजी तिमांडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे। 100 रुपये झालेले आहे। 100 रुपये रिया यांच्याकडून प्राप्त झालेले आहे। 100 रुपये दिलीपराव जंगळ कान्होली यांच्याकडून प्राप्त झालेले आहे। 500 रुपये मीनाबाई लोणकर सोनेगाव यांच्याकडून प्राप्त झालेले आहे। गणेशरावजी फटिंग धानोरा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे। मंडळात 100 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे। उद्धवराजे आंबटकर दापुरी यांच्याकडून मिळालेलं आहे। तबला वादकास श्री 100 रुपयाचं पारितोषिक श्री गुरुदेव शाह भजन मंडळ आजनसरा यांच्याकडून प्राप्त झालेले आहे। यात मंडळात 100 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे आणि सर्व पारितोषिक तबला वादकास आहे ते त्यांनी घ्यावं। यानंतर स्थानापन्न होणार।